नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या फूड ब्लॉगमध्ये. आणि सकाळच्या नाश्त्याचा टाईम आहे आणि मी विचार केला थोडाच काहीतरी हेल्दी खाऊया. तर ओट्स बरोबर तुम्ही मसाला ओट्स म्हणजे जे ॲक्च्युली मार्केटमध्ये रेग्युलर पॅकेट जे येतं ना ते नाही, आपण घरामध्ये त्याला मसालेदार बनवणार आहोत. ते नॉर्मल प्लेन ओट्सच आहेत. हे बघा दाखवू, ते आहे ते प्लेन ओट्स. जे ॲक्च्युली जे प्लेन ओट्स येतात ना क्विक, जे 3 मिनिटामध्ये बनतात, ते मी एक वाटी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी थोडेसे वाटाणे टाकणार आहे, टोमॅटो स्मॉल साईजचा कांदा बारीक चिरलेला आहे आणि लसूण. आणि माझ्याकडे ॲक्च्युली कढीपत्ता कोथिंबीर हे सकाळी नाही आहे, त्याच्याला पटकन सुरुवात करूया. हलकसं ऑइल, जास्त नाही. ह्याच्यामध्ये किंचितशी जिरा, तर जिरा मी ऍड केलेला आहे. ह्याला थोडस तडतडू द्या. त्याच्यामध्ये गेले हे 3-4 पाकळ्याचे मी बारीक चॉप केलेले आहेत. लसणाच्या 3-4 पाकळ्या बारीक चॉप, बारीक म्हणजे अगदी बारीक नाही, रफली चॉप. आता लगेचच बारीक चिरलेला कांदा, ह्याला मी व्यवस्थित चढक फ्राय करून घेतो. कांदा ऑलमोस्ट फ्राय झालेला आहे. आता मी याच्यामध्ये टोमॅटो ऍड करतो. टोमॅटोला पण मी ऑलमोस्ट एक ते एखाद मिनिटच फ्राय करणार. ते पण मिडियम फ्लेमवरतीच ठेवलंय मी. ह्याच्यामध्ये मी काही आता ड्राय मसाला ऍड करणार आहे. एकदम किंचितशी हळद टाकणार आहे. त्यानंतर हा जिरा पावडर, ऑलरेडी आपण खडा जिरा पण टाकला, पण थोडीशी जिरा पावडर. एकदम हलकासा गरम मसाला, जास्त नाही, कारण की आपण क्वांटिटी कमी आहे ओट्सची पण. आणि एकदम थोडीशी लाल मिरची पावडर, त्याला मिक्स करतो व्यवस्थित. हे केले वटाणे, हे वटाणे इच्छेनुसार टाकले, ठीक आहे. म्हणजे हे वटाणे जे आहेत ह्याची क्वांटिटी मी काय अशी काय मोजली नाही आहे. हे वटाणे ऍड केले, हे पण 30-1 सेकंड मी फ्राय करणार आहे, कारण की फ्रोझन मटर आहे. फ्रोझन मटरला शिजायला काहीच वेळ लागत नाही. हे ओट्स ऍड केले मी, ह्याला पण व्यवस्थित मी मिक्स करतो. ह्याला पण एक बऱ्यापैकी आपल्याला परतून घ्यायचंय, म्हणजे आपले ओट्स आहेत ना जास्त चिकट नाही होणार. तर हे ओट्स झाले आहेत. एकच वाटी पाणी, जास्त नाही, कारण की आपल्याला ह्याची थिक कन्सिस्टन्सीच ठेवायची. जास्त ओलसर म्हणजे बोलतात ना, जास्त एकदम पातळ नाही बनणार. चवीनुसार थोडस मीठ, ह्याला पुन्हा एकदा मिक्स करतो. हे ठेवूया याच्यावरती झाकण आणि ह्याला 1-2 मिनिटं फक्त वापरूया आपण स्लो गॅसवरती. त्यांना मी थोडंसं पाणी अजून ऍड केलेलं आहे, तर ह्याला मी थोडंसं आणखी मी पाणी ऍड केलंय. आणि गॅस स्लोच आहे, थोडासा हाय फ्लेम करतो ह्याचा. आणि ह्याला मस्तपैकी ढवळून घेऊया आणि एक फक्त 30 सेकंडसाठी मी लीड लावतो. आता हे थोडंसं रेडी होऊ द्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. हे मार्केटपेक्षा पण तुम्ही बोलाल की घरी खूप छान बनलेत म्हणून, तर मी तुम्हाला फायनल लुक दाखवतो. माझे मसाले ओट्स कसे बनलेत, रेडीमेड नाही, घरगुती. हे बघा, हे आहेत ते गरमागरम मसाले ओट्स. जास्त पातळ नाही बनवले तुम्ही. हे बघा, मार्केटपेक्षा पण किती सुंदर दिसत आहेत, कारण की आपण ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आपण आपल्या मर्जीने टाकलेले आहेत. तर मी याला सर्व्ह करतो.